नमस्कार किरण किचन मराठीमध्ये मा तुमचं अगदी मनपूरक स्वागत तर तुम्ही इथे हे चिकन बघू शकता एकदम क्रीमी अशी ग्रेव्ही बनून तयार झाली आहे आणि करायलाही एकदम सोपी आहे तर आपली आजची रेसिपी आहे चिकन मेथी मलाई एकदम रेस्टॉरंट स्टाईल तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं चिकन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलंय आता या चिकनला साधारण चवीनुसार मीठ लावून घ्यायचं जेवढं चिकन आहे त्यानुसार मीठ लावून घ्या आता यामध्ये साधारण अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची त्यानंतर यामध्ये आपण घालूयात अगदी चार चमचे घट्ट दही आता हे दही आपण चिकन ला या चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत या दह्यामध्येच आपल्याला हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचंय आणि हे चिकन असंच मॅरिनेट करून आपल्याला जवळपास अर्धा तास ठेवायचं आहे की जेणेकरून हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट होतं आणि चिकन जर दह्यामध्ये व्यवस्थित मॅरिनेट झालं तर खूप लवकरही शिजतं तर आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि साधारण अर्ध्या तासासाठी हे चिकन साईडला ठेवूयात तर आता इथे आपलं चिकन मॅरिनेट आहे तोवर आपण ग्रेव्हीची तयारी करूयात तर त्यासाठी मी इथे साधारण तीन ते चार चमचे मगज आणि दहा ते बारा काजू गरम पाण्यामध्ये भिजत घातलेत त्याचबरोबर दोन कांद्याची पेस्ट बनवून घेतली आहे आणि नंतर काजू आणि मगजची देखील पेस्ट बनवून घेतली आहे तर इथे आपली व्हाईट ग्रेव्हीसाठीच्या दोन्हीही पेस्ट तयार आहेत तर आता आपण इथे फोडणीची तयारी करूयात तर मी इथे कढाई घेतली आहे कढाईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घातलं नंतर दोन तमालपत्र तीन हिरवी विलायची आणि एक दालचिनीचा तुकडा कुठल्याही पांढऱ्या ग्रेव्हीमध्ये दालचिनी आणि तमालपत्राचा फ्लेवर खूप छान निघून येतो आता यामध्ये घालूयात आले आणि लसणाची पेस्ट ही पेस्ट ही आपल्याला तेलामध्ये एकदम व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे हे खडे मसाले परतात असताना आपल्याला गॅसची हीट ही मीडियम हिट वरच ठेवायची आहे हाय किंवा एकदम लो अजिबात गॅस ठेवायचा नाही नंतर यामध्ये घालूयात हिरवी मिरची पेस्ट इथे मी चार हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक फिरवून घेतल्या होत्या तुम्ही हवं तर हिरवी मिरची असं मधनं स्लेट करूनही वापरली तरीही चालेल आता हिरवी मिरची देखील आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची आहे तर आता इथे आपलं हे आले लसूण आणि हिरवी मिरची देखील व्यवस्थित तळून तयार झाली आहे हे वाटणही व्यवस्थित तळले गेले आता यामध्ये आपण घालणार आहोत कांद्याची पेस्ट आणि ही कांद्याची पेस्टही आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट तळण्यासाठी किंवा फ्राय होण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो पण कांदा जर थोडासाही कच्चा राहिला तर भाजीला देखील कच्चा वास लागतो आणि पेस्ट जर चांगली तळली गेली तर कांद्याचा रॉनेस पूर्णपणे निघून जातो तर हे बघा इथे आता ही कांद्याची ही व्यवस्थित तळून तयार झाली आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आणि हे चिकन आता आपण एकदा चांगलं परतून घेणार आहोत सुरुवातीला यामध्ये पाणी वगैरे काहीही न घालता साधारण तीन ते ती चार मिनिटे आपल्याला हे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचंय मॅरिनेट होण्यासाठी दह्याचा वापर केला आणि जर जर जास्त वेळ परतत राहिलं तर शक्यतोवर या स्टेजला दही फाटू शकतं तर ते टाळण्यासाठी चिकन एक ते दोन मिनिटे परतल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेच आपण तयार करून ठेवलेली काजू आणि मगजची पेस्ट घालायची पुन्हा मिनिटभर हे चिकन चांगलं परतून घ्यायचं नंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर त्यासाठी इथे मी क्रीम आणि जे आपलं मॅरिनेट करून ठेवलेलं भांडं होतं त्यातच पाणी घालून ते पाणी यामध्ये वापरलं की जेणेकरून फक्त पाणी न वापरता आपण जर तसं पाणी वापरलं तर त्याने ग्रेव्हीला दाटसरपणा अगदी व्यवस्थित येतो तर आता हे चिकन पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आता सुरुवातीला झाकण न ठेवता हे मिश्रण हलकस उकळलं गेलंय तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला हलकीशी उकळी आली आहे आता एक उकळी आल्यानंतर यावर आपण झाकण ठेवायचं आणि हे चिकन चांगलं पंचवीस ते तीस मिनिटे आता आपण शिजवून घेणार आहोत अगदी व्यवस्थित हे चिकन शिजवून घ्यायचंय आता आपलं चिकन शिजत आहे तोवर इथे मेथीच्या भाजीसाठीच्या काही टिप्स पाहूयात तर आपण हे मेथी मलाई चिकन करतोय तर यामध्ये मेथीची भाजी ही आलीच तर मेथीची भाजी निवडताना घ्यायची कशी तर फक्त पानांचा वापर करायचा तुम्ही इथे बघू शकता मी इथे फक्त ही पाने घेतली आहेत यामध्ये शक्यतोवर जाडसर काड्यांचा वापर करायचा नाही कारण त्यामुळे भाजीला कडवटपणा येऊ शकतो तर आता इथे मी ही लहान मेथीची जुडी घेतली होती अगदी छान स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून ठेवली होती त्याचबरोबर आता ही मेथी आपण बारीक चिरून घेतली आहे आता मी इथे चिरून होती आहे तोवर इकडे तुम्ही बघू शकता चिकनही व्यवस्थित शिजलं गेलं आहे इथे चिकनच्या भांड्याच्या कडेलाही तुम्ही तेलाचा तवंग बघू शकताय अगदी सेपरेट झाला आहे त्याचबरोबर आपली ग्रेव्ही देखील छान घट्ट झाली आहे पहिल्यापेक्षा तर एकदा पुन्हा एकदा असंच मिक्स करून घ्यायचं पण अजूनही हे चिकन हलकंसं कच्च वाटतंय म्हणून आता यावर झाकण ठेवूयात आणि ही चिकनची कढई आपण दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेऊयात आता दुसरीकडे चिकन शिजतंय आणि एकीकडे आपण मेथीची भाजी परतून घेऊयात तर त्यासाठी इथे मी साधारण एक चमचा भरून बटर घेतलं आणि यामध्येच आपल्याला दोन टेबल स्पून इतकं तेल घालायचं बटरमध्ये असं तेल घातलं की शक्यतोवर बटर जळून अजिबात जात नाही अगदी व्यवस्थित पातळसर होतं व्यवस्थित मेल्ट होतं तर आता इथे मी हे बटरसुद्धा व्यवस्थित मेल्ट करून घेते आहे आता इथे बटर व्यवस्थित मेल्ट झालं की यामध्ये आपण चिरलेली मेथीची भाजी घालणार आहोत आणि ही भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे या मेथीची भाजी परतण्यासाठी यामध्ये मिठाचा वापर अजिबात करायचा नाहीये अगदी तशीच कोरडीच परतून घ्यायची बटरमध्ये सुरुवातीला मेथीच्या भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटतं पण एक सारखं परतत राहिलं की ते पाणीही हळूहळू कमी होतं आणि मेथीची भाजी व्यवस्थित कोरडी व्हायला लागते पण त्यापेक्षा जास्त आपल्याला ही भाजी परतून नाही घ्यायची नाहीतर मग भाजीला काळपट रंग येऊ शकतो आणि आपली ग्रेव्ही देखील काळसर होऊ शकते तर हे बघा बस या स्टेजपर्यंतच आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे आताच दुसरीकडे मेथी देखील परतून झाली आहे त्याचबरोबर आपलं चिकन देखील व्यवस्थित शिजून तयार झालं तर आपलं इथे चिकनही व्यवस्थित शिजलं आहे आणि तुम्ही ग्रेव्ही देखील बघू शकता एकदम परफेक्ट आणि क्रीमी अशी इथे ग्रेव्ही देखील बनून तयार झाली आहे तर आता एकदा आपण चेक करून बघूयात की चिकन व्यवस्थित शिजलंय की नाही तर तुम्ही ते बघू शकता आपलं चिकनही एकदम परफेक्ट असं शिजून तयार झालं आता या शिजलेल्या चिकन मध्ये आपण जी मेथीची भाजी परतून ठेवली होती आता ती आपण यामध्ये घालणार आहोत आणि पटकन ही मेथीची भाजी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता इथे या पद्धतीने मी ही चिकन व मेथीची भाजी ही व्यवस्थित मिक्स करून आहे आता यामध्ये आपण मॅरिनेशन मॅरिनेशनमध्येच मीठ घातलं होतं त्यामुळे आता मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे पण सर्वात शेवटी फक्त अगदीच थोडीशी काळी मिरी पावडर घालायची आणि वर्ण फ्रेश क्रीम घालायची आहे तर मी इथे ही अमूलचीच फ्रेश क्रीम वापरली आहे आणि यावरून सर्वात शेवटी थोडीशी इलायची पावडर घालायची की जेणेकरून इलायचीचा फ्लेवर या मेथी मलाई चिकनमध्ये एकदम परफेक्ट असा उतरून येतो तर आता इथे या पद्धतीने हे आपलं मेथी मलाई चिकन रेस्टॉरंट स्टाईल म्हणून तयार झालं तुम्ही हवं तर यापेक्षा ग्रेव्ही आणखी थोडी पातळ बनवू शकता तर आता इथे आपलं हे मेथी मलाई चिकन एकदम परफेक्ट असं बनून तयार झालंय एकदम रेस्टॉरंट स्टाईल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन की मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच हे प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटूयात अशाच छान रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो, नमस्कार